नमस्कार मित्रांनो, मंगल ऍग्रो फार्म मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सदरील व्हिडिओ हा आम्ही आयोजित केलेल्या एक दिवसीय कमी खर्चातील नैसर्गिक कुक्कुट पालन शिबिर या विषयावर आहे. यामध्ये आम्ही मंगल ऍग्रो फार्म वर आयोजित केलेल्या 7व्या एक दिवसीय प्रशिक्षणाची ही व्हिडिओ आहे. यामध्ये 18 नोव्हेंबर रोजी म्हणजेच गेल्या रविवारी हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये आलेल्या उपस्थित ज्येष्ठ आणि काही तरुण उद्योजकांना घेऊन आम्ही सरस्वती पूजन केलं. त्यानंतर आलेल्या सर्व मंडळींचं स्वागत करण्यात आलं आणि सर्वांनी आपापली ओळख करून दिली. त्यानंतर प्रशिक्षण सुरू झाल्यानंतरही बरीच मंडळी ही उशिरापर्यंत येतच होती आणि प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन करून आपण आपला कार्यक्रम हा पुढे नेत होतो. यामध्ये सर्वांच्या ओळखीचा जो कार्यक्रम असतो तो आपला खूप महत्वाचा असतो. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत आपण थेरी घेतो. त्यानंतर इकडे कडकनाथ चिकनचं चुलीवरचं जे कडकनाथ चिकन आहे त्याचं शिजण्याचं काम चालू होतं. आपण प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना दुपारच्या जेवणामध्ये कडकनाथचं चिकन देतो. यानंतर प्रशिक्षणाचा दुपारपर्यंतचा कार्यक्रम आटपल्यानंतर म्हणजे पूर्ण थेरी झाल्यानंतर दुपारी जेवणाचा कार्यक्रम चालू होतो. जेवणाचा कार्यक्रम जो असतो त्यामध्ये दोन्ही पण असतात. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण केलं जातं आणि जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण करतो. जेवणाच्या कार्यक्रमानंतर आपलं जे प्रशिक्षण असतं, खरं प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकलचं प्रशिक्षण, हे आपलं चालू होतं. यामध्ये पक्षी हाताळण्यापासूनच्या पूर्ण गोष्टी आपण यामध्ये शिकवतो. कारण बऱ्याचदा आपण थेरी वाचून पाहून किंवा इतरांकडून ऐकून पण शिकू शकतो, परंतु प्रत्येक वेगवेगळ्या जातीचा जो पक्षी आहे तो जोपर्यंत आपण समोर बघत नाही किंवा हातात उचलून बघत नाही तोपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही. यामध्ये आपण ज्या आपल्याकडे असेल कडकनाथ ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जे पक्षी आहेत, हे आपण प्रत्यक्ष आलेल्या प्रशिक्षणात त्यांच्या हातात उचलून दाखवतो, जेणेकरून त्यांना त्याचं वजन आणि त्याचं सगळ्यात ज्या गोष्टी आहेत एकंदरीत त्या लक्षात येतात. आम्ही महत्वाचा जो सर्वात पार्ट असतो तो म्हणजे प्रॅक्टिकलचा. यामध्ये अंड्यापासून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट ही प्रशिक्षणार्थींना हाताळायला देतो. बऱ्याचदा जोपर्यंत आपण त्या गोष्टी हाताळत नाही तोपर्यंत तो व्यवसाय करायचा कसा हा आपल्याकडे खूप मोठा प्रश्न असतो. यामुळेच आपण शक्यतो जितकं आपल्याला प्रशिक्षणार्थींना प्रॅक्टिकल मध्ये ज्ञान देता येईल तो आपण प्रयत्न करतो. यामध्ये आपण जे आमच्या फार्मवर ठेवलेला आहे बटेर, जे कडकनाथचे क्रॉस कोंबडे आहेत, कडकनाथ असील या ज्या गोष्टी दाखवतो, त्यानंतर जे आहे त्या प्रत्येक गोष्टी प्रत्यक्षात दाखवून त्यांना त्याची माहिती सांगतो, जेणेकरून प्रत्येक गोष्ट ही त्यांना समजावी. आत्ताच आम्ही कुक्कुटपालनासोबत सुरू केलेला नवीन प्रोजेक्ट म्हणजे ससेपालन, त्याविषयी माहिती सांगतो. जरी मंडळी कुक्कुटपालनच्या प्रशिक्षणाला आलेली असतील तरी हेही शेतीपूरक व्यवसाय आहेत आणि हे कसे आपल्याला अधिकाधिक उत्पन्न मिळून देतात यावर पण आपण बऱ्याच गोष्टी सांगतो, जेणेकरून एकच करून पैसे कमवण्यापेक्षा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी हे पूर्ण शेतीपूरक व्यवसाय हे सर्व जे आहेत हे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे हे सर्व जे आहेत हे आपण एकाच फार्मवर एकाच ठिकाणी करू शकतो आणि जे एकाच ठिकाणी करू शकतो त्यामुळेच आपला जो येणारा पैसा आहे हा पण दिवसेंदिवस वाढत जातो. म्हणून आपण हे जे करताना आहे हे या सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी कराव्या असं आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो. त्यानंतर आमच्याकडे असणारी शेडची जी रचना आहे त्याविषयी आपण मार्गदर्शन करतो की कमीत कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीने शेड करू शकतो.
बऱ्याचदा आपण अवाढव्य शेडवर खर्च करतो आणि नंतर जर आपल्याकडनं चुकून तो व्यवसाय नाही झाला तर पूर्ण तोट्यात जाण्यापेक्षा कमीत कमी खर्च हा शेडवर करावा आणि नंतर पुढे जसं जसं आपल्याकडे भांडवल तयार होईल तसं तसं आपण तो व्यवसाय हा वाढवत जावा. यानंतर अगोदर आपण शेड आणि शेडच्या ज्या भागातल्या गोष्टी आहेत त्या समजून सांगतो. त्यानंतर आपण प्रत्यक्ष फार्मर लावलेली जी चारा पिके आहेत त्याविषयी सर्व मार्गदर्शन करतो. हा जो भाग आहे हा कुक्कुटपालन याच्याशी जवळीकता आहे म्हणून चारा पिके पण आपण सांगतो, जेणेकरून शेतकरी ते चारा पिके आपल्या घरी लावून त्याचं बियाणं पण विकू शकतात. म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी शेतीपूरक सांगतो जेणेकरून त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा येईल. त्यानंतर आपण जे केलेलं आहे एक एकर मधलं जे मुक्त संचारचं तो महत्वाचा भाग हा शेतकऱ्यांसाठी दाखवतो. यामध्ये आपण लावलेली झाडं, आपण लावलेले शेवऱ्या सुबाभळी याविषयी मार्गदर्शन करतो, किंवा जे आपण सुबाभळी लावल्यात त्याच्या रिकाम्या जागा आहेत तिथे काय लावलं पाहिजे, कुठली गवत लावली पाहिजे जेणेकरून ती शेतकऱ्यांसाठी किंवा त्यांच्या शेळ्यांसाठी कोंबड्यांसाठी आणि इतरही त्यांच्याकडे असणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी काम येतील, या पद्धतीची सगळी आपण माहिती ही जागेवर देतो. या जे आपण संरक्षित क्षेत्र केलेलं आहे त्यामध्ये आपण किती जास्तीत जास्त गोष्टी करून खाद्यावरील खर्च हा कमीत कमी कशा पद्धतीने करू शकतो हे आपण पूर्णत त्यांना सांगतो, जेणेकरून असाच फार्म शेतकरी त्यांच्या ठिकाणी जाऊन करू शकतील आणि त्यातून चांगला नफा कमवू शकतो. बऱ्याचदा यामधील बरी शेतकरी हे युट्यूबवरील व्हिडिओ बघून पण आलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात या ज्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी बघितल्या तर त्यावेळेसचा त्यांचा जो आनंद होता हा वेगळाच होता. कारण प्रत्येक जण याविषयी बोलत होता की युट्यूबवर बघणं आणि प्रत्यक्षात येऊन तुमच्या फार्म मध्ये सर्व गोष्टी फिरून बघणं यामध्ये खूप फरक आहे. सगळा फार्म फिरून आल्यानंतर परत एकदा प्रशिक्षणार्थींसाठी जे काही इंजेक्शन देणे किंवा डोळ्यातील लस कशी द्यायची आहे, या ज्या आणि घरगुती अंडी उबवणी यंत्र कसे बनवायचे यावर आपण खूप सारी माहिती देतो. ज्यावेळेस प्रशिक्षणार्थी परत येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी पुन्हा एकदा फिरून आल्यावर एक चहाची सोय केली जाते आणि त्यानंतर जे आपलं इंजेक्शन कसे द्यायचे किंवा घरगुती यंत्र कसं बनवायचं यावर आपण सखोल चर्चा करतो. आणि आमच्या प्रशिक्षणाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे की जी लोक पक्ष्यांना हाताळायला किंवा इंजेक्शन द्यायला वगैरे घाबरतात, शक्यतो आम्ही अशाच लोकांना जास्त करून पुढे बोलवतो की जर त्यांनी आज इथे आमच्या फार्मवर जर डेअरिंग केली, पूर्ण तयारी केली की इंजेक्शन कसे द्यायचे, तर ते नक्कीच आपल्या फार्मवर त्या पद्धतीने करू शकतात. म्हणून आपण शक्यतो अशा जितकी लोक आहेत जी घाबरतात किंवा ज्यांना मनातून वाटत नाही आपण ते करू शकतो, तर अशा ज्या शेतकऱ्यांसाठी आहे त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि प्रत्येक आलेल्या प्रशिक्षणार्थींना ज्यांना शक्य आहे अशांना आपण इंजेक्शन देणं किंवा डोळ्यात लस टाकणे या ज्या गोष्टी आहेत त्या करायला लावतोच. त्यानंतर आपण यामध्ये शेवटचा जो एक कार्यक्रम असतो तो म्हणजे फोटो काढण्याचा. यामध्ये आलेल्या सर्व मंडळींचा एक ग्रुपचा फोटो घेतला जातो जेणेकरून तो त्यांनाही आणि आमच्याही आठवणीत राहावा. आणि नंतर आपण ज्यावेळेस आपले एक 7 म्हणजे 10 वगैरे प्रशिक्षण होणार त्यानंतर पूर्ण ज्या प्रशिक्षणार्थी आलेले आहेत त्यांचा पूर्ण एक फोटो जो आहे हा आपण लावणार आहोत, जेणेकरून प्रत्येक प्रशिक्षणासाठी किती मंडळी आली होती आणि हे आमच्या सुद्धा रेकॉर्डला असावे. म्हणून आपण या पद्धतीने शेतकऱ्यांचे ग्रुप फोटो घेतो. त्यानंतर शेवटचा जो कार्यक्रम असतो तो सर्टिफिकेटचा. आलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींना आपण सर्टिफिकेट वाटतो आणि त्यानंतर जी तयारी होती ती सगळ्यांच्या भेटीगाठीची आणि निघायची. यामध्ये नंतर बरेच प्रशिक्षणार्थी जे आहेत
ते एकमेकांना घेऊन वगैरे जातात. तर अशा पद्धतीने हा आमचा प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे हा पार पडला जातो. तरी आपल्यापैकी जर कुणाला या प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर त्यांनी जरूर नाव नोंदवा आणि पुढील प्रशिक्षण हे ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस आपल्याला तारीख कळवली जाईल. आपल्याला येण्यासाठी आपण आमच्या 86053353212 या नंबरवर व्हॉट्सअप करा जेणेकरून आपल्याला येता येईल. आमचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा आमचा उपक्रम पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.